नेज येथील एमएल नाशिपुडी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनातून जागवल्या आठवणी. 25 वर्षातून भेटले सवंगडी, शिक्षकांचा सत्कारातून गुरुदक्षिणा. नेज तालुका चिकोडी येथील एमएल नाशिपुडी सरकारी हायस्कूलच्या सण 1996 मधील 8वी ते 10वी माजी विद्यार्थिनी स्नेहसंमेलन आयोजित करून आपल्या शिक्षकांचा आदर व गुरुदक्षिणा म्हणून त्यांचा यथोचित सत्कार समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी निप्पाणी शिक्षण अधिकारी सौ रेवती मठद होत्या. यावेळी प्रथमतः शिक्षण अधिकारी रेवती मठद व मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांचे स्वागत सुजाता पाटील यांनी तर प्रास्ताविक शिवलीला हिरेमठ यांनी केले. त्यानंतर सण 1996 मधील माजी विद्यार्थिनीच्या वतीने तत्कालीन शिक्षक सर्वश्री एमपी उल्पे, संजय पुजारी, अप्पासाहेब कोळी, महावीर नरसाई, सी ए कांबळे, अप्पासाहेब चेंडके, शोभा मंगसुळी, संजय पुजारी, जे एन मठपती, बाळगोंडा मगदूम या शिक्षकांचा या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुदक्षिणा म्हणून त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना शिक्षणाधिकारी रेवती मठद म्हणाले की विद्यार्थ्यांच्यावर चांगल्या सुसंस्काराचे गरज आहे. शालेय शिक्षणाबरोबर समाजात विद्यार्थ्यांनी कसे वागले पाहिजेत व एक आदर्श नागरिक बनवण्यासाठी आई वडिलांसह शिक्षकांची महत्वाची भूमिका असते. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी चांगला नागरिक बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले. कट्टिकोळुवंतह विद्येने नाव कोडबेकु. मक्कळु समाजदळग ಒಂದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಕೊಡುಗೆಯಾಗಿ ನಾವು ಕೊಡಬೇಕು. ಇವತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಅಂತಂದರೆ ಕೇವಲ ಅಂಕ ತಗೋದು, 100ಕ್ಕೆ 100 ಮಾರ್ಕ್ಸ್ ತಗೋದು, ನಾವು ಪಾಸಾಗಿ ಮತ್ತೆ ಕಾಲೇಜ್ಗೆ ಹೋದಿವಿ, ಇದು ಅಂಕಗಳನ್ನು ಗಳಿಸೋದು ಒಂದು ತರಗತಿಯಿಂದ ಮತ್ತೊಂದು ತರಗತಿಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಅಷ್ಟೇ. ಆದರೆ ಜೀವನ ಕಟ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ, ನಮ್ಮ ಭವಿಷ್ಯವನ್ನು ರೂಪಿಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂಥ ಶಿಕ್ಷಣ ಅಂತಂದರೆ ಗುರು ಬಳಗದಿಂದ ಪಠ್ಯದೊಂದಿಗೆ ಇನ್ನುಳಿದ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ತಲೆಗೆ ತುಂಬಿ ಜ್ಞಾನಬುದ್ಧಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಿಮ್ಮನ್ನು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಂದು ಕೊಡುಗೆಯನ್ನಾಗಿ ಏನು ಕೊಡ್ತಾರೆ, ನಿಜಕ್ಕೂ ಅದು ಶಿಕ್ಷಣ, ಅದು ಕಲಿಕೆ, ಅದು ಬೋಧನೆ. ನಿರಂಜನ್ ಕಾಂಬಳೆ ಮನಾಲೆ ಕಿ 1996 ಮದಿಲ್ 8ವಿ ತೆ 10ವಿ ಮದಿಲ್ ವಿದ್ಯಾರ್ಥ್ಯಾಂಚ ಮಧ್ಯೆ ಜುನ್ಯಾ ಅಟವಣಿನ ಉಜಾಳ ಮೇಳ ವ ಶಿಕ್ಷಕಾಂತ ಸತ್ಕಾರ ಕರ್ಣ್ಯಾಸಾಟಿ ಯಾ ಸಮಾರಂಭಾಚೆ ಆಯೋಜನ್ ಕೇಲೆ ಅಸ್ಲೆಚೆ ಸಾಂಗಿದ್ಲಿ. ಅವರು 8 ಎಕರ್ ಜಮೀನನ್ನು ಸಾಲಿಗೆ ದೇಣಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದೆ, ಇದೇ ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. ಅದರಂತೆ ನಾವು ನಡೆದು ಬಂದ ದಾರಿ, ನಮ್ಗೆ ಕಲಿಸಿದಂಥ ಶಿಕ್ಷಕರು, ಅವ್ರನ್ನ ಒಂದುಗೂಡಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಪ್ರಾಸ್ತಾವಿಕವಾಗಿ ಮಾತಾಡಿದಂಥ ಶಿವಲೀಲಾ ಮಠಪತಿಯವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಹುಟ್ಟಿದ್ದು ಸಾಯೋದಕ್ಕಲ್ಲ ಸಾಧಿಸೋದಕ್ಕೆ, ಬದುಕಿದ್ದು ದ್ವೇಷ ಬೆಳೆಸೋದಕ್ಕಲ್ಲ ಪ್ರೀತಿ ಗಳಿಸೋದಕ್ಕೆ, ಜೀವ ಜೀವನ ಎಲ್ಲವೂ ನೋವು ಮನಸ್ಸು ಸ್ನೇಹಕ್ಕಾಗಿ. ಯಾವೇ ಮಾಜಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವ ಶಿಕ್ಷಕಾನಿ ಮನೋಗತ ವ್ಯಕ್ತ ಕೇಳಿ. या कार्यक्रमासाठी सरकारी शाळेचे मुख्याध्यापक डीएम तहसीलदार यांच्यासह अनेक मान्यवर आजी माजी विद्यार्थी व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार लालासो बेग यांनी मानले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन ॲडव्होकेट निरंजन कांबळे यांनी केले.